धारी शहरातील सीताराम नगरीत राहणाऱ्या एका 65 वर्षीय इस्माने गळफास घेऊन 7 ऑगस्टच्या दिवशी आत्महत्या केली. यामध्ये त्यांचे शव धारणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र मृत घोषित केले असता प्रकरण सुसाईडचे असताना सुद्धा शवविच्छेदन होणे अति गरजेचे असताना येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन न करता शव नातेवाईकांच्या हाती सुपूर्द केल्याने रुग्णालय प्रशासनसह धारणी पोलीस आता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून येत आहेत. यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सोंदाडे यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो अशी फोनवर माहिती स्पष्ट केली. धारणी शहरातील सीताराम नगरीत राहणाऱ्या 65 वर्षीय अख्तर हुसेन अकबर अली उर्फ युसुफ या इसमाने 7 ऑगस्टला राहत्या घरात आत्महत्या केली. त्याच्या नातेवाईकांनी युसुफला तात्काळ धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दरम्यान प्रकरण आत्महत्येचे असल्याने नियमाने शवविच्छेदन होणे अति गरजेचे असते. अशातच पोलिसांनी सुद्धा या प्रकरणात जातीने लक्ष देऊन शवविच्छेदन करण्यास डॉक्टरांना PM करणे भाग पाडणे जरुरीचे असता मात्र येथील डॉक्टरांनी PM न करता शव नातेवाईकांच्या हवाली केल्याने आता धारणी उपजिल्हा रुग्णालय सह धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव आणि त्यांचे पोलीस कर्मचारी चांगले संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शवविच्छेदनानंतर मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट असताना सुद्धा येथील रुग्णालय प्रशासन सह पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहेत. याच घटनेवर आमच्या प्रतिनिधीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदाडे यांना फोन संपर्क केला असता माहिती घेऊन सांगतो असे उत्तर देण्यात आले. या घटनेत सत्यता समोर येणे गरजेचे आहे. रुग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने नजरअंदाज केला अशा चर्चेला आता धारणी शहरात चांगलेच उधाण आले आहे.